श्रीगोंदा शहरातल्या आदेश्वर जैन मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली, तर दानपेटीतील सुमारे 2000 रोकड त्यांनी लंपास केली आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. जैन मंदिरातील दानपेटी चोरीचा श्वान पथकानं बाबुर्डी रस्त्यापर्यंत माग काढला. दानपेटी बायपासला टाकून चोरटे फरार झाले. जैन मंदिराचे अध्यक्ष दिलीप शांतीलाल मेहता यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तर दानपेटी चोरीला गेली याची माहिती मंदिरातील पुजारी संजय शहा यांनी विश्वस्तांना दिली. पोलीस पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत. दरम्यान या मंदिरातील ही दुसरी चोरी आहे. गेल्या महिन्यात जैन श्वेतांबर मंदिरातील पंचधातूची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली आहे. अद्याप या चोरीचा तपास लागलेला नाही आहे, त्यामुळे देवदेखील असुरक्षित असल्याची भक्तांची भावना निर्माण झाली आहे. समाजाचं रक्षण करणारे सध्या देवच असुरक्षित झाले असून चोरट्यांनी देवस्थानला टार्गेट केलं असल्याचं यावेळी भक्तांनी म्हटलंय. श्रीगोंदा स्थित आदेश्वर टेम्पल ट्रस्ट आदेश्वर जैन मंदिर श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे 2001 प्रतिष्ठा झाली. 2001 गेल्या 17 हा आदेश्वर मंदिरवरचा हा तिसरा प्रसंग आहे की तिन्ही वेळेला आदेश्वर भगवान मंदिरचं कुलूप आणि देरासर फोडलेलं आहे. मागच्या वेळेला दोन्ही वेळेला आमच्या धातूच्या प्रतिमा ज्या आमच्या श्रद्धास्थान आणि पूजनीय आहेत ह्या दोन्ही वेळेला संबंधित चोरट्यांनी घेऊन गेले. त्या पूजे वस्तूची किंमत नसते, परंतु तो जो श्रद्धेचा भाग असतो हा प्रत्येक वेळेला जैन मंदिरावरच घाला होतो. आणि ह्या 2 जैन मंदिरावरची दुसरी घटना आहे. दिगंबर जैन मंदिरमध्ये सुद्धा मागच्या महिन्यामध्ये अशाच पद्धतीने चोरी झाली आणि तेथील धातूची मूर्ती चोरीला गेली. तर ह्याच्यामध्ये गृहखात्याने लक्ष घालून जैन मंदिरावर वारंवार होणारे ह्या चोऱ्याचा प्रकार आहे ह्याच्यावर प्रतिबंध घालून जैन मंदिराच्या बाबतीत जी सुरक्षा शासनाला आणि प्रशासनाला घेणे शक्य आहे त्याच्यामध्ये प्रशासनाने जास्ती लक्ष घालावे. रस्त्याला फिरत असताना मला दिलीप मेहतांचा फोन आला. तरी 6:30 आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ताबडतोब भारती साहेब आमच्यावर आले. समक्ष त्यांनी सगळी पाहणी केली आणि ताबडतोब डॉग स्क्वॉडची त्यांनी विनंती करून डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट्सवाले इथं बोलून घेतले. प्रशासनाने आम्हाला निश्चितपणे सहकार्य केलेलं आहे, परंतु ह्या हे जे करतं कोण याचा छडा लावणं हेही तितकंच गरजेचं आहे. सी मूवीज अँड न्यूजसाठी गणेश कविटकरसह गणेश कांबळे, श्रीगोंदा.